चलो ला लो, चलो रेडी ना, रेडी सिलेंडर मधून तुमचं मॅनिफोल्ड वर्कमॅनशिप हा महत्त्वाचा विषय तुम्हाला खात्रीशी सांगतो म्हणजे हेच महत्त्वाचं लाइफ ऑफ प्रॉपर जे क्वालिटी ऑफ प्रॉपर ट्यूब मेडिकल पेट घेतो यात काही तथ्य नाही, यात राजकारण करण्याचा विषय नसतो. कलेक्टर यात 100% पूर्ण अधिकार असतो आणि कलेक्टरांच्याच अधिकारात राज्यभरामधील सगळ्या जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर वाटप केल्या जातं आणि कलेक्टर हे कुणाच्या पक्षाचे नसतात. लसीकरण केंद्र दुर्घटना काही काही गोष्टी कधी घडतात त्या खरं तर त्यालाच आपण अतिशय दुर्दैवाची बाब म्हणतो आणि मला असं वाटतं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माननीय प्रधानमंत्र्यांचं जे VC झाली त्यातली सगळ्यात महत्त्वाचा जोर जर त्यांनी कशावर दिला होता तर ते आपण सगळ्यांनी एकजुटीनं कोरोनाच्या विरुद्ध लढलं पाहिजे. मला वाटतं प्रधानमंत्र्यांचा जो हा सूचना म्हणा आदेश म्हणा त्यांचा विचार म्हणा मला वाटतं सगळ्यांनीच स्वीकारला पाहिजे आणि यामध्ये कुठेच राजकारण कुठल्याच स्वरूपाचं करू नये असं आव्हान वजा विनंती मी सर्वांनाच या निमित्ताने करेल. पालक लॉकडाऊनची गरज आहे असं वाटत नाही का? मला असं म्हणायचं लॉकडाऊन जवळजवळ आहेच हा 100%, हा काही लॉकडाऊन नाही असं नाही, पण प्रश्न एवढाच आहे की अतिमहत्त्वाच्या आता फक्त काय चालू आहे, अत्यावश्यक सेवा चालू आहेत आणि इंटर डिस्ट्रिक्ट अगदी जर का काही कारणाने जर काही दवाखान्याच्या कारणाने काही मृत्यू झाला आहे कोणाचा म्हणून त्याच्या कारणाने
अशा कारणांनी काही महत्त्वाच्या किंवा शेतीच्या अति महत्त्वाच्या कारणांनी जर कोणी व्यक्ती जात असेल तर त्याला पोलीस अलाव करतायत, अन्यथा पोलीस त्याला कारणं विचारल्याशिवाय निश्चित प्रकारे अडवल्याशिवाय राहत नाहीत. आणि आमच्या तशा सूचना आहेत की कुठल्याही परिस्थितीत उगीच्या उगीच फिरणाऱ्या लोकांना अडवलंही पाहिजे आणि थांबवलंही पाहिजे. सर कोरोनाचे मी पुन्हा एकदा एवढंच सांगेल की सरकारने हात आखडता घेतलेला आहे केंद्र सरकारने, आणि केंद्र सरकारने हा हात आखडता घेणं हे योग्य नक्कीच नाही आहे. मी पुन्हा नम्रपणे विनंती करेल की कुठल्याही परिस्थितीत राज्याला 8 लाख डोसेस रोज लागतात, कालच्या तारखेमध्ये जर तुम्ही विचारलं तर 50,000 डोसेस फक्त होते, आणि जिथं रोज 8 लाख डोसेस आम्ही देऊ शकतो तिथे मुंबईमधले अनेक शेकड्यांनी केंद्र बंद होते, महाराष्ट्रात शेकड्यांनी केंद्र बंद आहेत, आणि त्यामुळं 1 लाख आणि 1.5 लाख आणि 2 लाख डोसेस एकंदर राज्यामध्ये उपलब्ध राहणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळं 45 वरच्या सर्व लोकांना कुठल्याही परिस्थितीत अतिशय गतिमान पद्धतीनं वॅक्सिनेशन करण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीच्या वॅक्सिन्स उपलब्ध करून देणं ही खूप खूप महत्त्वाची गरज आहे. मला वाटतं की हे जवळजवळ बऱ्याचशा रुग्णालयांमध्ये प्रॉब्लेम्स असे आहेत की कॅज्युअल्टीमध्ये म्हणजे बेड्स उपलब्धता नसल्यामुळे त्या ठिकाणी कॅज्युअल्टीमध्ये पेशंट्स काही तास ठेवावे लागतात. आता मला वाटतं इथं 110 रुग्णांची व्यवस्था केल्यामुळे आता ती परिस्थिती राहणार नाही. आज ही संपूर्ण जी काही व्यवस्था आहे म्हणजे 110 मध्यम आणि सौम्य स्वरूपाचे कोविड रुग्णांना या ठिकाणी दाखल करण्याची व्यवस्था म्हणजे दवाखानाच हा जो काही व्यवस्था या ठिकाणी सुरू केलेली आहे, मला वाटतं त्यामुळे कुणालाही कॅज्युअल्टीमध्ये थांबण्याची गरज पडणार नाही. स्ट्रेट आल्यानंतर इथं येता येईल अशी व्यवस्था आता सध्या करण्यात आली. लसीकरण सुरू होते आणि तुम्ही आता सांगता की केंद्राने हा आकडा हात घेतलाय, तर आपण महाराष्ट्रातल्या जनतेने लस स्वतः खरेदी करून देणार आहात की केंद्राच्याच भरोशावर राहणार काही दिवस? 18 ते 44 या वयोगटातील लोकांना 1 मे पासून लसीकरण सुरू होणार आहे. मी एक सांगेल की एम्पावर कमिटी चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये चीफ सेक्रेटरी आहेत, ज्यामध्ये फायनान्स सेक्रेटरी आहेत, मेडिकल एज्युकेशन आणि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचे सेक्रेटरी आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्यांचा एकच उद्देश आहे की त्यांनी एक प्रेझेंटेशन लवकर मंत्रिमंडळाला करायचं आहे किंवा मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या डिपार्टमेंटला करायचं आहे की यामध्ये आपण कशा स्वरूपाने आपल्याला काय काय कुठल्या घटकाला आपल्याला मोफत देता येईल का, किंवा आपण कशा स्वरूपाने हे घ्यायचं आहे. एक नक्कीच आहे की आव्हानं काय काय त्याच्यात, राज्य शासन स्पष्टपणे सांगू इच्छितो की 18 ते 44 वयोगटातील लोकांना महाराष्ट्रात वॅक्सिनेशन व्हावं या उद्देशाचं आहे. खूप सकारात्मक आहोत आणि खूप ॲग्रेसिव्हली हे काम आम्ही करून घेऊ इच्छितो, पण त्यातलं आव्हान कोणतं आहे, त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की उपलब्धता, लसीची उपलब्धता हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आज आपल्याजवळ 2 लसी आहेत आणि त्या दोन्ही लसींच्या उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून आज तरी लगेच्या लगेच प्रश्नचिन्ह आहे. जरी 1 मेला आपण देणार असलात तरीसुद्धा कोविशिल्ड म्हणजे सिरम हे जे इन्स्टिट्यूट आहे ते त्यांनी स्पष्ट सांगितलं की 20 मेपर्यंत आम्ही जे उत्पादन करू ते उत्पादन आम्ही 100% केंद्र शासनाच्या ठिकाणी लागणाऱ्या 45 वर्षाच्या वरिष्ठ जे काही वयोगटाचा राष्ट्रीय कार्यक्रम चालू आहे त्यालाच आम्ही देणार आहोत. त्यामुळं म्हणजे त्यांच्या उत्पादनातून आपल्याला लगेच घेता येईल असं दिसत नाही. भारत बायोटेकशीसुद्धा चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. गरज एवढीच आहे की आता जे आणि इम्पोर्ट जे आहे वॅक्सिन त्याच्या संदर्भातसुद्धा निश्चित प्रकारे चर्चा चालू आहे. आता या सगळ्या दृष्टिकोनातून वॅक्सिनेशनला गती आपल्याला द्यायचीच आहे, फक्त ते आपल्या किफायतशीर दाम असला पाहिजे आणि उपलब्धता असली पाहिजे. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ह्या 2 गोष्टी चॅलेंजेस आहेत, आव्हान आहेत, आणि ह्या आव्हानांच्या संदर्भाने आपण जी एम्पावर कमिटी तयार केलेली आहे, फायनान्स सेक्रेटरी आहेत त्याच्यात, मला वाटतं की ते त्यातला योग्य मार्ग काढतील. केंद्र कधीपर्यंत लस पाठवतो असं त्यांनी सांगितलं? केंद्र शासनाकडे सातत्याने आमचा पाठपुरावा आहे की लसी आपल्याला दर रोज 6-7 लाख तरी मिळाल्या पाहिजेत आणि आठवड्याचा तरी साठा असला पाहिजे हे आम्ही सातत्याने म्हणतो आहोत.
पण तेवढा त्यांच्याकडून होत नाही. कदाचित जे होत आहे ते आम्ही सध्या देत आहोत एवढंच मी या निमित्ताने सांगेल. आणि एक नक्की सांगेल की रेमडेसिवीरच्या संदर्भाने त्याचबरोबर रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन त्याचबरोबर आपण त्याला तिसरी गोष्ट जर म्हणाल तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ह्या दोन्ही तिन्ही बाबींच्यासाठी आपण ग्लोबल टेंडरसुद्धा त्या ठिकाणी काढलेला आहे. आणि ग्लोबल टेंडरचा अर्थ असा आहे की बाहेर देशामधून जिथे जिथे रेमडेसिवीर उपलब्ध होईल, जिथे जिथे ऑक्सिजनसुद्धा उपलब्ध होऊ शकेल, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ज्या पद्धतीनं 50,000 मेट्रिक टनचं ऑक्सिजनच्या साठ्याचं टेंडर काढलं आहे, त्याच धर्तीवर आम्हीसुद्धा एक 20-25 हजार मेट्रिक टनाचं ग्लोबल टेंडर काढण्याच्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण आम्ही लवकरच करतो आहोत. हे संपूर्ण फायनान्स सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कमिटीच्या माध्यमातून हे काम केलं जाणार आहे. आणि मला वाटतं की जर ह्या माध्यमातून रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे जर आपल्याला मिळू शकले तर मोठा आधार त्या ठिकाणी होऊ शकणार आहे.